नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा। अमेरिकेत जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर अर्थातच त्या घरामध्ये काही काम निघालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ज्यांच्याकडून तुम्ही अपार्टमेंट भाड्यानं घेतलेली आहे त्यांची असते। पण जर समजा तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल आणि त्या घरामध्ये काही मेंटेनन्सची कामं निघाली, जसं की नळ बदलायचं आहे किंवा फायर अलार्म चालत नाही आहे किंवा आणखीन बरीचशी छोटी मोठी कामं, इलेक्ट्रिकल कामं निघू शकतात किंवा सुतार कामं निघू शकतात, प्लम्बिंग कामं निघू शकतात, तर अशा प्रकारची कामं निघाली तर ती तुमची तुम्हाला निस्तरायला लागतात। मग या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मदत लागते ती प्लम्बर्सची, सुतारांची, माळी, इलेक्ट्रिशियन, अशा प्रकारची कामं करणाऱ्या लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते। अमेरिकेत या प्रकारचं काम करणारी माणसं नक्की कमवतात तरी किती आणि या कामांचे चार्जेस किती असतात? आमच्या घरात जर समजा अशी छोटी मोठी दुरुस्तीची कामं निघाली तर आम्ही काय करतो, या सगळ्याविषयीच आज बोलायचंय। व्हिडिओ सुरू करूयात। घरातला एक नळ बिघडला होता आणि त्याच्या दुरुस्तीसाठी चौकशी केली प्लंबर्सची तर त्यांनी सांगितले एका तासाचे $67, त्याशिवाय जे काही पार्ट्स लागतील त्याचे पैसे वेगळे। मग अभिनं यूट्यूबवर थोडंफार सर्च केलं, जे लागणार आहेत ते पार्ट आणले आणि हा नळ स्वतःच दुरुस्त केला होता। एका तासाचे $67 म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता, ढोबळमानानं भारतीय रुपयात सांगायचं तर तासाचे 5,500 रुपये। तसं तर उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ भारतातला वेगळा आहे, इथला वेगळा आहे, पण तरीही तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी हे रूपांतर करून सांगत आहे। तर प्लंबर इथं इतकं कमवतात, तरी हा जो मी दर सांगितला तो आमच्या आसपासच्या एरियातला आहे, राज्यानुसार हा दर वेगळा सुद्धा असू शकतो। मला सांगायचं इतकंच आहे की ही जी कष्टाची कामं करून जगणारी माणसं असतात यांना सुद्धा सारख्याच प्रतिष्ठेचं जीवन इकडं जगता येतं, त्यामुळेच तर ही कामं हलकी समजली जात नाहीत। घर नवीन घेतलं तेव्हा परसबागेत जाण्यासाठीच्या पायऱ्या बांधायच्या होत्या, त्यासाठीचं सामान आम्ही इथे होम डेपोमध्ये खरेदी केलं आणि या पायऱ्या घरीच बांधायचं ठरलं, कारण चौकशी केली तर 3 पायऱ्यांसाठी $500 आसपास खर्च सांगितला होता। मग अभिनं स्वतःच थोडासा अभ्यास करून आणि ज्योतीला विचारून, ज्योती अँड्र्यू त्यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पायऱ्या तयार केल्या होत्या। त्यासाठी लागणारं लंबर स्वस्त मिळालं होतं, म्हणजे $500 तर नक्कीच या 3 पायऱ्यांसाठी खर्च आलेला नव्हता। यासाठी लागणारे स्क्रू किंवा ही सगळी जी हत्यारं आहे ती ऑलरेडीच घेऊन ठेवली होती, त्यामुळं तेही जादाचे पैसे लागलेले नव्हते। घर ज्यावेळी घेतलं त्यावेळी ही कल्पना होतीच की यामध्ये ज्या दुरुस्त्या निघतील किंवा नव्यानं काही गोष्टी बसवायच्या असतील तर त्या स्वतःला कराव्या लागणार आहेत आणि त्या हिशोबानं सगळे टूल्स, सगळी हत्यारं ही चांगल्या दर्जाची एकदाच घेऊन ठेवल्यामुळं आम्हाला खूप फायदा होतो आहे त्याचा। आणि अविला या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्याला हे सगळं येतं। पुण्यात असताना सुद्धा तो इझी ड्राय सिस्टीमचा बिझनेस करायचा, स्वतः ती सिस्टीम इन्स्टॉल करायचा, त्याला यातलं नॉलेज असल्यामुळे या गोष्टी त्याला अवघड वाटत नाहीत। ज्यावेळी डायनिंग टेबल मागवला होता तर त्यावेळी तो सुट्या सुट्या पार्ट्समध्ये आला होता, इकडं कोणतंही फर्निचर मागवलं तर असंच सुट्या पार्टमध्ये येतं आणि घरात ते असेंबल करावं लागतं। मग त्याच्या असेंबल करण्यासाठी आम्ही चौकशी केली की किती पैसे लागतील, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं फक्त हे टेबल जोडून देण्याचे ते $170 चार्ज करणार होते। मग आवी आणि त्याच्या 2 मित्रांनी मिळून हा टेबल आणि या खुर्च्यासुद्धा घरातच जोडलेल्या होत्या आणि त्याचे सुद्धा पैसे वाचलेले होते। म्हणजे सुतार कामासाठी सुद्धा इथं बरेच पैसे लागतात, छोटंसं जरी काम असलं तरी त्याचे तासावर बऱ्याचदा पैसे चार्ज केले जातात। हे एक क्लोजेट होतं आणि याला दार नव्हतं, पण मला असं वाटत होतं की हे बंदिस्त कपाट भावं आणि यासाठी मग आम्ही हे एक दार विकत घेतलं। पण ते बसवायचं कसं याचं सुद्धा आवीनं थोडा अभ्यास केला आणि त्यानंतर ते सुद्धा ज्यावेळी टेबल आम्ही असेंबल केला त्याच दिवशी हे दार सुद्धा बसवून टाकलं होतं या क्लोजेटला। घर नवीन घेतल्यावर आपल्या मनाप्रमाणे आपण त्यामध्ये बदल करतच असतो, पण त्या बदलासाठी सुद्धा एक्स्ट्राचे पैसे घालवायला लागत नाहीत जर तुम्हाला हे सगळं स्वतःला करता येत असेल तर। गेल्याच आठवड्यात हा बेड घेतला आम्ही आणि तो असा या मोठ्या बॉक्समधून सुट्ट्या पार्टमध्ये आम्हाला मिळालेला होता। कळत नव्हतं याच्यातले बाकीचे पार्ट्स किंवा हे बसवण्यासाठीचे स्क्रू वगैरे सगळे कुठे आहेत, तर ते या कप्प्यामध्ये या हेडबोर्डच्या मागच्या साईडला असे दिले होते। आणि हा बेड तयार करणं हा सुद्धा आमच्यासाठी एक टास्क होता आणि आम्ही तिघांनी मिळून हा बेडसुद्धा घरीच तयार केला। Yeah.
हा बेड जोडायला आम्ही माणूस बोलवला असता तर त्याला किमान $70 द्यावे लागले असते, आणि $70 म्हणजे भारतीय रुपयात सांगायचं झालं तर 6,500 आसपास। तर ह्याच्यासोबत हे छोटे छोटे टूल्ससुद्धा मिळालेले होते, त्यामुळं हे जोडणं खूप सोपं झालं। आणि जसा आपण दुकानातून बेड तयार विकत आणतो भारतामध्ये, अगदी तशाच प्रकारचा बेड तो एक एक पार्ट जोडून तयार करणं शक्य झालं। समजा आपल्याला घरातल्या एखाद्या प्रोजेक्टसाठी म्हणजे कुठल्या तरी सुतारकामासाठी सुतार बोलवायचं असेल तर त्यासाठी अमेरिकेत ताशी $35 ते $90 एवढे पैसे मोजायला लागतात, म्हणजे एका तासावर चार्जेस असतात। मग तो तुमचा प्रोजेक्ट किती तास चालेल, किती दिवस चालेल, त्यावर त्या सुताराचे पैसे ठरतात। यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की सुतार इथं अमेरिकेत किती कमावतात। झाडं ठेवण्यासाठी ज्यावेळी हे प्लांट स्टँड मागवलं होतं त्यावेळी ते सुद्धा असंच सुट्या पार्टमध्ये आलं होतं, सोबत एक माहितीपत्रक होतं ज्यामध्ये सांगितलं होतं की कुठला पार्ट कसा जोडायचा आहे। आणि मग हे एक तासाभरात आम्ही सगळं पार्ट्स जोडून हे प्लांट स्टँड तयार केलं होतं, तर याचेसुद्धा त्यावेळी चार्जेस वाचले होते। अमेरिकेतले इलेक्ट्रिशियन किती कमवत असतील असं वाटतंय, तर ॲव्हरेज ही कॉस्ट $40 ते $120 ताशी इतकी असते, म्हणजे जवळपास भारतीय रुपयात सांगायचं तर 3,000 ते 10,000 रुपयांपर्यंत। मग ते काम किती छोटं आहे किंवा किती मोठं आहे त्यावर ते अवलंबून असतं। आम्हाला घरातलं थर्मोस्टॅट चेंज करायचं होतं, हे जुनं झालं होतं खूप, आणि त्या ठिकाणी स्मार्ट थर्मोस्टॅट इन्स्टॉल करायचं होतं। मग यूट्यूबवर व्हिडिओज बघून किंवा इन्स्टॉलेशनचे वगैरे थोडंसं सर्च करून की कसं करायचं आहे हे सगळा अभ्यास करून आवीनं स्वतःच हे रिप्लेस केलं, नवीन थर्मोस्टॅट इथं बसवलं। तर इलेक्ट्रिशियनसुद्धा अमेरिकेत खूप जास्त पैसे कमवतात, कारण शेवटी ते त्यांचं स्किल असतं। इथं मी मगाशी सांगितलं तसं की कष्टाची कामं कमी समजली जात नाही, ज्याच्याकडं कौशल्य आहे, कष्ट करायची तयारी आहे, अशा माणसाला त्याच्या कामाचा, कष्टाचा, कौशल्याचा योग्य मोबदला मिळतो। लॉन मोविंग हा एक मोठा टास्क असतो उन्हाळ्यातला, आणि त्याच्यासाठी सुद्धा पर एकर $150 ते $200 एवढे चार्जेस असतात, म्हणजे जवळजवळ 12,000 ते 17,000 रुपये। आणि मी पुन्हा एकदा सांगते की इथलं उत्पन्न आणि खर्च या मनाने या किमती योग्य असतात, पण मग या खर्चापेक्षा हा लॉन मोवर घेणं परवडतं, कारण हे वारंवार करावं लागणारं काम आहे। 1/5 एकरसाठी वीड कंट्रोलसाठी आपल्याला जर माळीदादा हवे असतील तर ते सुद्धा साधारणपणे $95 इतका चार्ज करतात। तर माळीदादासुद्धा इथं बऱ्यापैकी कमवतात, 8,000 रुपयांच्या आसपास एकराचा 1/5 ते स्वच्छ करून देतील। फॉल क्लीनअप हे एक थकवणारं काम असतं, आणि त्यातही तुमच्याकडे झाडं जास्त असतील तर असा हा सगळा पानांचा कचरा तुम्हाला एकट्याला स्वच्छ करायला लागतो। जर समजा याच्यासाठी माणसं लावायची झाली तर मग त्यांना $400 ते $1,000 एका एकरासाठी देण्याची तयारी असायला लागते, म्हणजे जवळजवळ 32,000 ते 82,000 रुपये। आणि हे चार्जेस कशावर ठरतात तर तुमच्या लॉनची साईज किती आहे, कुठल्या पद्धतीनं ते सगळे ही स्वच्छता करणार आहेत, त्यानंतर हे सगळं काम करायला किती वेळ लागणार आहे, याच्यानुसार तुम्हाला ते एक कोटेशन देतात। इथं सगळी छोट्यात छोटं जरी काम असलं, म्हणजे प्लंबिंगचं, माळीकाम, सुतारकाम, छोट्यात छोट्या कामांचं सुद्धा कोटेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यानुसार हे काम सुरू होतं। विंटरमध्ये हा स्नो काढण्याचा कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही कोणाला देत असाल तर एका व्हिजिटचे $30 ते $70 इतके चार्ज होऊ शकतात, म्हणजे 2,500 ते 6,000 रुपयांपर्यंत। आणि त्यातही याच्याही पेक्षा या किमती जास्त वाढू शकतात। जर समजा स्नो जास्त इंचाचा असेल किंवा तुमचा ड्राईव्हवे मोठा असेल आणि त्याच्यासाठी जास्त वेळ लागणार असेल तर या किमतीमध्ये वाढसुद्धा होऊ शकते। तर असं हे सगळं काम आहे। तुमच्यासाठी बऱ्याच दिवसांपासून मी रेकॉर्ड करून ठेवलेल्या या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स होत्या, या मी तुमच्याशी आत्ता शेअर केल्या। पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा एवढी कामं घरात आवी करत असतो किंवा मला त्याला मदत करावी लागते, तर लिटरली डिस्प्ले गेले होते आमच्या दोघांच्या मोबाईलचे आणि ते सुद्धा ऑनलाईन ऑर्डर केले आणि आवीनी ते डिस्प्ले बसवले, मोबाईल पुन्हा सुरू झाले। तर मोबाईल रिपेअरिंग शॉपमध्ये सुद्धा मोबाईल घेऊन जावा लागला नाही। त्यानंतर त्याचा चष्मा दुरुस्त करायचा होता, चष्म्याच्या काड्या सैल झाल्या होत्या की निघाल्या होत्या, मग त्यासाठीचे ते छोटे छोटे टूल्स असतात, तो टूल सेट मागवला, ते सुद्धा काम घरीच केलं।
फायर अलार्म कित्येकदा त्यानं दुरुस्त केलेले आहेत. गराज डोअर एकदा ओपन झालं आणि ते अर्ध्यावर येऊन थांबलं, ते बंदच होत नव्हतं. तर त्याच्यासाठी त्यांनी इतके व्हिडिओज पाहिले, त्याच्यासाठी लागणारा जो पार्ट होता तो आणला, तो पुन्हा बदलून आणावा लागला, हत्यारं वेगळी त्यासाठी आणावी लागली. पण एकदाचं त्या गराज डोअरचं सुद्धा काम झालं, ज्याच्यासाठी आम्हाला $1,000 खर्च सांगितला होता. पण ते मला वाटतं अगदी $40-50 तेही काम त्यांनी करून टाकलं होतं. तर अशा प्रकारची इतकी लिटरली कामं निघत असतात प्रत्येक वेळी कमी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत नाही किंवा करणं शक्य होत नाही. तर ही सगळी महत्त्वाची माहिती होती जी तुम्हाला मला द्यायची होती. आणि श्रमप्रतिष्ठा हे मूल्य इतक्या चांगल्यापणानं इथं जपलं जातं हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं होतं. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ, मला आशा आहे की नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार, माहितीपूर्ण वाटला असणार. तर भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज सहित. बाय बाय.